पुन्हा मनोज जरांगे विरुद्ध छगन भुजबळ, भुजबळ काढणार ओबीसी महामोर्चा। अंतरवाली सराटी जवळून निघणार मोर्चा। मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा तापणार। मराठा आरक्षणासाठी सुरुवातीला जो लढा सुरू झाला होता त्या लढ्याला स्वतः ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी जोर लावून पाठिंबा दिला होता। मात्र मनोज जरांगे पाटील यांनी कुणबी जात प्रमाणपत्राची मागणी केल्यानंतर जे आंदोलन सुरू झालं त्यामुळे छगन भुजबळ बिथरले, कारण जरांगे पाटील यांनी थेट ओबीसींमधून मराठ्यांना सरसकट आरक्षण देण्याची मागणी केली। यावरून मनोज जरांगे आणि छगन भुजबळ यांच्यात वाकयुद्ध सुरू झालंय। एकमेकांवर बोलायचं नाही असा अलिखित नियम झाला आणि दोघांमधला संघर्ष थांबला। मात्र आता छगन भुजबळ यांनी बीडमध्ये जाऊन मराठा समाजाला थेट आव्हान दिलंय। मनोज जरांगे पाटील यांनी सुरुवातीला भुजबळ यांच्यावर जोरदार हल्ले केले। मराठा आरक्षणावर आमच्या विरोधात जो बोलेल त्याला मी सोडणार नाही अशी उघड धमकी जरांगे पाटील देत होते, त्यामुळे अनेक नेत्यांनी त्यांची तोंड बंद ठेवली। छगन भुजबळ सुद्धा काही काळ शांत होते। मात्र आता भुजबळ यांनी पुन्हा एकदा जरांगेंना थेट त्यांच्याच गावात जाऊन आव्हान देण्याची तयारी केली आहे। अंतरवाली सराटी जवळून ओबीसी महामोर्चा काढण्याची घोषणा भुजबळ यांनी केली, पण मनोज जरांगे यांनी मात्र संयमाची भूमिका घेणं पसंत केलेलं दिसतंय। जनता राज्यातली आमची सगळ्या जाती धर्माचे लोक आपल्या राज्यातले आपल्यात सगळ्यात शांतता राहिली पाहिजे, आपण एकमेकांना विचारानं राहिलं पाहिजे, या उद्देशानं या महाराष्ट्रात मराठा समाजाचं शांततेत आंदोलन सुरू आहे। या स्वरूपाचं राज्य आणि जनतेची भावना आणि भाषा असली पाहिजे, बाकीचा प्रश्न ज्याच्या त्याच्या विचाराचा। मराठा आरक्षणावरून मराठा आणि ओबीसी समाजात ग्रामीण भागात फारसं तणावाचं वातावरण सध्या तरी नाही, पण राजकीय नेत्यांच्या वक्तव्यांनी या सामाजिक सलोख्यात निश्चित फरक पडण्याची शक्यता मात्र आहे। दुसरीकडे मनोज जरांगे यांनी शांततेची भूमिका घेतल्यानं मराठा समाज शांत असल्याचं दिसतंय। मराठा आरक्षणाच्या बद्दल सरकार सकारात्मक पावलं उचलतंय हे जरांगे यांच्यासह मराठा समाजाला पटल्याचंच यावरून दिसून येत आहे। मनोज जरांगे यांनी ज्यावेळेस ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण द्या म्हटलं त्यानंतर छगन भुजबळ बिथरले, दोघांमध्ये बरेच आरोप प्रत्यारोप झाले आणि आता छगन भुजबळांनी बीड दौऱ्यामध्ये मनोज जरांगेंच्या विरोधात मराठ्यांच्या विरोधात बरीच वक्तव्य केली। मात्र मनोज जरांगे त्याला उत्तर संयमाने देतात, कारण त्यांना वाटते की मराठ्यांचं आरक्षण टप्प्यात आलंय, आता इतर वाटेवर जायला नको। सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर।